तृप्ती याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे, कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे, तर पुण्यातील म्युरियल आणि इवा या दोन्ही बहिणींनी मिड ब्रेन ॲक्टिवेशनच्या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमामधून डोळ्यावर पट्टी बांधून म्हणजेच ब्लाइंड फोल्डद्वारे पुस्तक वाचण्याची, चलनी नाणी ओळखण्याची, तसेच रंग ओळखण्याची, इतकंच नव्हे तर सायकलिंग करण्याची कलाही अवगत केली आहे. त्याबरोबरच दोन्ही हातांनी लिहिण्याची कलासुद्धा या 15 दिवसांच्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी अवगत केली आहे. लहान मुलेही निरागस असतात, त्यांच्या याच निरागसतेला जर नियमित ध्यानधारणा, ब्रेन एक्सरसाइज आणि मिड ब्रेन ॲक्टिवेशनची जोड दिली तर त्यांना डोळ्यावर घट्ट पट्टी बांधून देखील कोणतेही काम अगदी सहज करता येतं. हा कुठलाही चमत्कार किंवा ही जादू नाही, तर शास्त्रीयदृष्ट्या अचूक पद्धतीने अभ्यासाद्वारे हे साध्य करता येते. ओके म्युरियल, हाऊ ओल्ड आर यू? तू किती वर्षांची आहे? ओके, तू कोणत्या स्टँडर्डमध्ये? ओके ठीक आहे. आता तुला कॉइन्स रेकॉग्नाइज करायचे, तू करू शकते पायाने? ओके ठीक आहे, एक एक कॉइन ठेवणार आहे. सांग कोणतं कॉइन आहे, काढ. ओके नेक्स्ट. हाय, काय नाव आहे तुझं? माझं नाव इवा आशिष कंडागळे आहे. आणि तू किती वर्षांची आहे? मी आता 11 इयर्सची आहे. ओके, आणि कोणत्या स्टँडर्डमध्ये आहेस तू? मी 5th ला गेले. ओके गुड. आता मला सांग, तू ह्या आधी कोणत्या हाताने तू लिहित होतीस? मी राईट हँडने लिहित होते आधी. बरं, आता तू काय दाखवणार आहेस आम्हाला? ओके चालेल. अच्छा, तू ऍट अ टाइम दोन्ही हातांनी लिहिणार आहेस का? ओके काय नाव आहे तुझं? ओके, आता मला सांग की तुला ही एक बुक आहे, ही बुक कशाची आहे? ही सायन्स कम्प्युटरची. आणि इथे मुलगा थांबलाय, इथे कम्प्युटर बद्दल लिहिलंय, 5th बुक. ओके ठीक आहे. कोणता चॅप्टर आहे हा?
आणि पेज नंबर कोणता आहे? 47. ओके, गुड. हॅलो एव्हरीवन. लॉकडाऊन मध्ये सगळं जग थांबलेलं होतं कदाचित, पण थांबलेले नव्हते ते माझे विद्यार्थी. हो, मी खूप भाग्यवान आहे की माझे विद्यार्थी ह्या लॉकडाऊनमध्ये थांबलेले नव्हते, तर ते होते यशाच्या एका उंच शिखरावरती. ते असं काय करत होते? तर ते एक वेगळं आणि अद्भुत असं शास्त्र शिकत होते. त्याचं नाव आहे मिड ब्रेन ॲक्टिवेशन. तर हे मिड ब्रेन ॲक्टिवेशनचा कोर्स जो आहे तो माझ्या विद्यार्थ्यांनी केला आणि त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, कॉन्सन्ट्रेशन वाढलं, इंटेलिजन्स वाढला. हो, हे शक्य आहे मिड ब्रेन ॲक्टिवेशन ह्या कोर्समधून. हे शास्त्र अगदी जुनं आहे, ज्याचा उपयोग स्वामी विवेकानंदांपासून ते अगदी अल्बर्ट आईन्स्टाईन अशा दिग्गजांनी आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी ह्या शास्त्राचा उपयोग ह्यापूर्वी केलेला आहे. तर ह्याच शास्त्राला, ह्या मिड ब्रेन ॲक्टिवेशनला टेक्नॉलॉजीची थोडीशी जोड देऊन हा कोर्स ऑनलाईन आपल्यासाठी आपल्या घरात बसून आपण करावा म्हणून ऑनलाईन 15 दिवसांचा कोर्स जो आहे तो डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये सायंटिफिकली प्रूव्हन आपण टेक्निक्स वापरले आहेत, जेणेकरून मुलांचा अभ्यासाकडे जो आहे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अगदी डोळ्यांवर पट्टी बांधून मुलं काहीही करू शकतात. होय, हे शक्य आहे. ह्यात कोणतीही जादू नाही, चमत्कार नाही. तर तुम्हालाही, तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला जर मिड ब्रेन त्याचं ॲक्टिवेट करून घ्यायचं असेल आणि त्याच्या छोट्या छोट्या ज्या समस्या असतील अभ्यासाच्या बाबतीत, स्वभावाच्या बाबतीत, त्यात तुम्हाला बदल घडवून आणायचे असतील, त्याच्या विचारांमध्ये बदल घडवून आणायचे असतील, तर नक्कीच तुम्ही हे मिड ब्रेन ॲक्टिवेशनचं किट आजच बुक करा. हे तुम्हाला घरपोच मिळेल ह्यासाठी आम्ही तत्पर आहोत. भारतात कुठेही आम्ही सेवा पुरवतो. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.